नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेडिसिनवाला फार्मासिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत ॲस्कोरिल डी प्लस सिरपबद्दल। ॲस्कोरिल डी प्लस सिरपमध्ये 3 कंटेंट आहेत, फिनिलफेरिन, क्लोरफिनरामाइन आणि डेक्स्ट्रोमिथॉर्पेन। ही जी बॉटल आहे ती 105 रुपयाला भेटते, कुठल्याही मेडिकलला हे औषध तुम्हाला भेटून जातं। क्लोरफिनरामाइन हे जे कंटेंट आहे ते अँटी हिस्टामाइन कॅटेगरीचं औषध आहे। हिस्टामाइन जे की ॲलर्जिक सेन्सेशन शरीरामध्ये एनर्जी प्रोव्हाइड करतं त्याला ते ब्लॉक करतं, हिस्टामाइनला ब्लॉक करतं। जसं की ॲलर्जिक सिम्टम्स असतात, डोळ्यात पाणी येणं, नाक गळणं, हे सगळं ते बंद करतं। डेक्स्ट्रोमिथॉर्पिन हे एक कफ सप्रेसंट आहे। फिनिलफेरिन हे एक डिकन्जेस्टंट आहे, नाकामध्ये ज्या ब्लड वेसल्स सुजल्या जातात ते कमी करण्याचं हे काम करतं आणि नाक बंद झालं असेल त्यासाठी पण याचा यूज केला जातो। 105 रुपयाची ही बॉटल आहे, तुम्हाला कुठल्याही मेडिकलला हे औषध भेटून जाईल। ग्लेनमार्क कंपनीचं हे औषध आहे। तर बघूयात त्याचा वापर कसं घ्यायचं ते डिटेलमध्ये बघूयात। हे औषध जे आहे ते कोरड्या खोकल्यासाठी वापरतात, म्हणजेच तुम्हाला जर कोरडा खोकला येतो आहे तुम्ही हे औषध घेऊ शकता। जर ॲलर्जीमुळे तुम्हाला खोकला येत असेल किंवा नाक बंद झालं आहे तेव्हा पण हे औषध घेतलं जातं। कसं घ्यायचं ते बघूया, म्हणजेच त्याचा डोस बघूया। औषध हे डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्या, पण तुम्ही 10 ml घेऊ शकता 2 ते 3 टाईम जेवणानंतर। तर प्रिकॉशन्स बघूया, कोणी कोणी हे औषध नाही घ्यायला पाहिजे ते बघूया। ज्या लोकांना 1 आठवड्यापासून किंवा त्या अगोदरपासून कफ झालेला आहे त्यांनी हे औषध नाही घ्यायचं। ज्या लोकांना अस्थमा आहे म्हणजेच दमा आहे त्यांनी डॉक्टरला विचारूनच हे औषध घ्या। ज्यांना COPD आहे, हायपरटेन्शन आहे त्यांनी पण डॉक्टरला विचारूनच घ्या। आणि ड्युरिंग प्रेग्नन्सी आणि ब्रेस्ट फीडिंग मदर आहे त्यांनी पण हे औषध डॉक्टरला विचारूनच घ्या। साईड इफेक्ट्स बघूयात, तसे तर त्याचे कॉमन काही साईड इफेक्ट्स नाही आहेत, पण काही पेशंटला होऊ शकतं, मळमळ होऊ शकतं, उलटी होऊ शकते, झोप येऊ शकते, डोकं दुखू शकतं काहींचं, काहींना भूक लागू शकते। व्हिडिओ आवडलास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।